मुंबई मध्ये आठवड्याची सुरुवात जोरदार पावसाने, पश्चिम रेल्वे 10 मिनिटे उशिरा, मध्य रेल्वेला ही फटका, भरतीची वेळ सकाळी 11 वाजता। आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका, रेशन माफियांना माजी मंत्र्यांकडून अभय मिळत होतं का, याच्या चौकशीचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी दिले आदेश, आयबीएन लोकमतने दाखवली होती बातमी। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या औरंगाबाद मधल्या घरावर छापे, भुजबळांसमोरच्या अडचणी वाढणार। भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुषमा स्वराज यांना पाठिंबा, ललित मोदींना ब्रिटन बाहेर जायला मदत केल्याप्रकरणी राजीनामा देण्याची गरज नसल्याचं केलं स्पष्ट, तर ब्रिटन सरकारला लिहिलेली सर्व कागदपत्र उघड करा, विरोधकांची मागणी। नवी मुंबई महापालिकेची दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल, गेल्या 15 वर्षांमध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वाढ न केल्याचा परिणाम, आयबीएन लोकमतचा विशेष वृत्तांत। भालचंद्र नेमाडेंचा पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाले मातृभाषेतून शिक्षण दिलं नाही तर मुलगा 12वी नंतर मूर्खच राहील, पुण्यात एसपी कॉलेजच्या कार्यक्रमात केला मराठीचा पुरस्कार। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतली रंगत वाढली, आरोप प्रत्यारोपांना सुरुवात, शरद पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची मोर्चे बांधणी। आणि पावसाचा व्यत्यय आलेली भारत बांगलादेश टेस्ट अखेर ड्रॉ, भारताला बसला फटका, आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये क्रमांक 1 वरून घसरण होऊन टीम इंडिया आली 4थ्या क्रमांकावर।